कई झूठी कंपनियां बना के महिलाओं को रोजगार देने के नाम पर कई कंपनियां बना के लोग ठगी कर रहे हैं। ऐसी ही ठगी का मामला एक सामने आया है। 11,000 रुपए की मशीन देकर सभी को कहा गया कि ये इस मशीन से आप 400 रुपए रोज का सामान बना के उनको दे सकते हैं और 400 रुपए रोज कमा सकती है, कि जिसके बाद में सभी महिलाओं ने उनसे 11,000 रुपए की मशीनें खरीदी और उन्हें काम करके देना शुरू किया, लेकिन किसी भी प्रकार का एक भी रुपया उनको नहीं मिला और उनके पास से जो 11,000 रुपए थे वो भी ले लिए गए। उनके साथ में धोखाधड़ी की गई, जिसको लेकर महिलाएं सड़कों पर उतरी है और अपनी मांग कलेक्टर से की है। पूरी न्यूज़ साबिर हुसैन की, किस प्रकार से महिलाओं के साथ में ठगी हुई। विशाली पुरुषोत्तम निमकरडे राहणार अळगाव बुजरुक शिवाजीनगर येथून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला महिलांचा म्हणजे महिला स्वयंरोजगार म्हणून एक योजना आपल्याकडे आलेली आहे। 11,000ची मशीन घेऊन तुम्हाला 400 रुपये रोज मिळेल, पण 12,000 रुपये महिना याप्रमाणे पैसे मिळतील, पण असं काहीच झालेलं नाही। आमचे म्हणजे जास्तीत जास्त याच्यात फसवणूक कशी झाली आहे की आम्ही याच्यावर विश्वास केला, विश्वास असा केला की ज्या खुशाली तुमची कलेक्टर मॅडमची मागणी काय आहे? आमचे पैसे परत मिळाले, बस आम्हाला एवढं। अच्छा, किती तुम्ही इन्व्हेस्ट केलेले होते पैसे याच्यात? आम्ही 11,000 मी 22,000 केले आहेत, व्याजानं पैसा काढून आणलेला आहे। एका तुमची पिळा काय मग? आता आमचे एकच मागणी आहे, आम्हाला न्याय मिळावा आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळावे आणि खुशालीला शिक्षा झालीच पाहिजे। कारण काऊन की तिनं आता फसवणूक केली, आता याच्या पुढे तिनं कुणाची फसवणूक केलीच नाही पाहिजे, आयुष्यातही नाही केली पाहिजे। जे संगीता चव्हाणला ज्या चव्हाण दया त्यांना झाली, त्याच्याहूनही जास्त कठोर शिक्षा तिला झालीच पाहिजे, हे माझी मागणी आहे। खुशाली पुरुषोत्तम निमकरडे हिला शिक्षा झालीच पाहिजे, हेच आमची सर्व महिलांची मागणी आहे। आणि या 1-2 दिवसात नाही झाली तर आम्ही याच्यावर आमचा जो आम्ही निर्णय घेणार आहोत तो आम्ही आता तर नाही सांगणार, पण आम्ही करून दाखवू की काय करणार आहे। आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे। घरात राहण्याची उजागरी राहिली नाही, व्याजाचा पैसा आहे, बचत गटाचे पैसे, बचत गटाचे नाही फायनान्सचे पैसे काढले आहे आम्ही बँकेतून, 500 रुपये हप्ता भरावा लागते। कशा मंगळसूत्र सुद्धा गळ्यात राहिलेलं नाही आहे, घरचे लोक घरात येऊ देत नाही, जावं कुठं? तुमचे अपेक्षे काय ते आपले कलेक्टर मॅडम सर तुम्ही काय बोलणार आहात? कलेक्टर मॅडम सोबतही आम्हाला हे न्याय पाहिजे, आम्हाला आमचे पैसे जेवढे आम्ही हे केले तेवढे आम्हाला परत पाहिजे, आणि खुशाली निमकरडेला हे शिक्षा झालीच पाहिजे। एका शाखेत 40 वर महिला, 50-40। बोला, काय बोल तुमचं काय म्हणणं आहे? प्रत्येक शाखेत 50-50, 60-60 महिला आहेत। आम्ही त्या बाईवर एक असा विश्वास ठेवून या पैशाची गुंतवणूक केली, 11,000 आम्ही पैसे त्या बाईजवळ दिलेले आहेत। तर ते आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी कच्चा माल फक्त 1 आठवडा पुरवला आणि 1 पेमेंट दिलं, कोणाचे 500 तर कोणाचे 600 अशा हिशोबाने। त्याच्यानंतर त्यांनी फक्त आम्हाला उडवाउडवीचे उत्तरं दिले की बा तुम्हाला माल मिळणार आहे, 5 तारखेपर्यंत थांबा, 1 तारखेपर्यंत थांबा। आणि याची याची किंमत 11,000ची जी मशीन आहे त्याची किंमत 15,000 होणार 1 तारखेनंतर। या अनुषंगाने आम्ही चला बा 15,000ची किंमत झाल्यानंतर कोणती गरीब महिला ते भरू शकणार नाही, म्हणून आम्ही 11,000 रुपये जास्तीत जास्त महिला म्हणजे आमच्यापर्यंत आल्या की बा आम्हाला तुम्ही मशीन द्या। त्यातूनच एक केलं मसाला उद्योग, 15,000ची मशीन मसाल्याची पण दिली त्यांनी आम्हाला, त्याच्यात पण भरपूर महिलांनी पैसे। महिलाचं नाव काय? खुशाली पुरुषोत्तम निमकरडे उर्फ सोनाली अळगाव बुजुर्ग हा महिला आहे। याने याचे रोज असं आहे की त्यांनी एक स्वच योजनामध्ये ते काम करणारे बाया असे त्याच्यातून धोकाधडीचा मामला आहे। ते आज कलेक्टर ऑफिसमध्ये आलेले होते। मी साबिर हुसैन अकोला जिल्हा रंगरेस की आवाजमधून सांगत आहे की याला इन्साफ मिळावे अशी आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र।